सर्व जिल्ह्यातील विविध प्रशासकीय मंडळाचे अधिकारी यांची सर्वांची बैठक झाली. माझ्या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकरी बांधवांना बंधू भगिनींना विनंती आहे की यावर्षी पाऊस चांगला पडणार आहे असं या ठिकाणी सर्वदूर सांगितलं जात आहे. चांगला पडेल अशी माझीही अपेक्षा आहे. आता थोडा थोडा पाऊस पडायला चालू झाला आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारे कुठल्याही बी बियाण्याची अडचण किंवा कृत्रिम अडचण दाखवून अधिकच्या भावाने या ठिकाणी कोणीही बियाणं विकलं गेलं नाही पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा आज कडक निर्देश मी कृषी विभागाला या ठिकाणी आणि जिल्हाधिकारी आणि सीओला दिलेले आहेत. यात जर कुणी चढत्या भावाने बियाणं किंवा खत देण्याचा प्रयत्न केला, कुणी कृत्रिम अडचण निर्माण करून अधिकच्या भावाने विक्री करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई करण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. एक आनंदाची बाब म्हणजे यावर्षी जिल्ह्यात आपला हा बीड जिल्हा एकंदरीतच केंद्रामध्ये फार्मर आयडीमध्ये एक नंबरवर आहे. या फार्मर आयडीच्याद्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांना कर्जसुद्धा मिळणार आहे. आजपर्यंत 22,000 शेतकऱ्यांना या फार्मर आयडीच्याद्वारे आपण कर्ज वाटप केलंय. त्याचा लक्ष्यांक आपण 1,00,000 शेतकऱ्यांपर्यंत आपण करतोय. त्याचबरोबर या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये 1,707 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचं वाटप विविध बँक या ठिकाणी करणार आहेत. त्यामध्ये जवळजवळ 40% वाटा हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आहे आणि 40% वाटा कधी नव्हे ते मला खरंच अभिमान वाटतो सांगायला की पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँक बीड जिल्ह्याची आपली शेतकऱ्यांसाठी जिवंत होते आणि यावर्षी जवळजवळ नवीन 400 कोटी रुपये आणि 400 कोटी रुपयाचं नवजुनं या ठिकाणी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा पुढे येते.